प्रत्येक दिवस कोरडे ढाक असलेल्या या पाणवठ्या संदर्भात पत्रकार सुरेश शिंदे यांनी आवाहन करताच या आवाहनाला प्रतिसाद देत सुपगावचे सरपंच श्री योगेश रोकडे यांनी रविवारी दुपारी 12,000 लिटर पाणी मान्यवरांच्या उपस्थित वन विभागाच्या पाणवठ्यात सोडून वनजीवांची तहान भागवली. वाढत्या उष्णतेचा फटका जसा नागरिकांना बसतो तितकाच किंवा त्यापेक्षा जास्त त्रास वन्यजीवांना होतो. सार्वजनिक वन विभागाने जागोजागी पाणवठे निर्माण केले असले तरी ते पाण्याअभावी कोरडे होते. त्यामुळे वन प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला होता. शहाजापूर हंगा सुपा येथील वनक्षेत्रात वन्य प्राणी पाण्यासाठी वनवन भटकत असतात. पाण्याच्या शोधात ते नागरी वस्तीत जातात तेथे त्यांना कुत्रे किंवा नागरिकांकडून इजा होण्याची शक्यता असते तर काही वन्य प्राणी विहीर क्षेत्रात पडून जीव गमावतात. प्राण्यांची ही वनवण थांबावी म्हणून योगेश रोकडे यांनी सतत 2 वर्ष पाणवठ्यात पाणी सोडून वन्यजीवांची भटकंती थांबवली आहे. त्यांचे हे काम इतरांसाठी खूप प्रेरणादायी असून समाजातील दानशूरांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे माजी सभापती दीपक आबा पवार यावेळी म्हणाले. तसेच सृष्टीसाठी समाजासाठी आपणही काहीतरी देणे लागतो. वन्य प्राणी हे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या जीवासाठी नागरिकांनी आपल्या प्रियजनांच्या आठवणी म्हणून वन्यजीवांना चारा पाणी द्यावे असे आवाहन योगेश रोकडे यांनी पारनेर तालुक्यातील जनतेला केले आहे. ब्युरो रिपोर्ट माय भूमी न्यूज पारनेर. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.